नमस्कार रसिक हो नमस्कार. आम्ही आज परत आपल्या समोर आलेलो आहोत दुसरा आमचा उपक्रम घेऊन ब्राह्मण सेवा आयोजित आणि यज्ञ इव्हेंट्स निर्मित आजच्या या कार्यक्रमात मी सरिता जोशी आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते रसिक हो करोनामुळे सध्या आपली थेट भेट होत नसली तरी नेट भेट नक्कीच साध्य होते किती कमाल आहे नाही टेक्नॉलॉजीची तर आधी थोडस ब्राह्मण सेवा संघाबद्दल सांगते ब्राह्मण सेवा संघ गोरेगावची स्थापना झाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली आतापर्यंत जवळजवळ पाचशे सदस्य या संघाशी जोडले गेले आहेत दोन हजार पाचशे रुपये ही याची लाईफ मेंबरशिप आहे पण या मुळे गेले दीड वर्ष आपल्याला कुठलेच कार्यक्रम आयोजित करता आले नव्हते कारण घरात बसणे ही कन्सेप्ट तर सगळ्यांसाठीच नवीन होती पण हळूहळू आपण सगळे सगळ्यांनीच हे ऍक्सेप्ट केलं आणि मग टेक्नॉलॉजीच्या सा साथीने आम्ही ब्राह्मण सेवा संघाने वधू सूचक मंडळ स्थापन केलं आणि त्याची जी घोडदौड होती ती पुढे चालू ठेवली ऑनलाईन मुळे बरेच इच्छुक वधूवर एकमेकांशी जोडले गेले अजूनही जात आहेत म्हणजेच ब्लेसिंग करत आता अजून एक पाऊल पुढे टाकतोय आम्ही असा विचार आला जर वधूवर सूचक मंडळ समर्थपणे ऑनलाईन सुरू राहत आहे मग याच टेक्नॉलॉजीचा सहाय्याने समाज प्रबोधन सुद्धा सुरू ठेवता येईल नाही का आणि मग याच विचाराच्या आधारावर यज्ञ इव्हेंटची निर्मिती झाली या उपक्रमातून जुन्या आणि नव्या पिढीची सांगड घालण्याचा उद्देश साधला जाणार आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या पुष्पात आपल्याला लाभले होते अभ्यासक डॉक्टर गिरीश दापके आणि आजचं हे दुसरं पुष्प हे पुष्प आपल्या पुढे फुलवण्यासाठी येणार आहेत रायगड भूषण श्री श्रीराम पुरोहित मी आता त्यांना आपल्या समोर सादर करते नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। मी प्रथम तुमची अगदी थोडक्यात ओळख करून देते मला माहिती आहे ही ओळख म्हणजे अगदी काहीच नसणार आहे पण आपल्याला औपचारिकता पाळायला हवी म्हणून थोडीफार ओळख करून देते तुमची बीएससी बीएड असलेले श्रीयुत पुरोहित हे प्रवचनकार कीर्तनकार आणि व्याख्याते आहेत टी व्ही नाईन मराठी झी चोवीस तास आणि लोकशाही न्यूज चॅनलवरील प्रवचनकार आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती आहे अनेक संस्थांकडनं आदर्श पत्रकार कर्जत भूषण समाजभूषण गुणवंत नागरिक पुरस्कार कर्जत आयकॉन पुरस्कार याचे ते मानकरी ठरले आहेत मुंबईच्या महापौरांकडून पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विशेष सन्मान मिळालेला आहे तसेच बावन्नाव्या राष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक तसेच ऐतिहासिक आणि आजच्या काळातील सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक विध प्रचलित विषयांवर ते व्याख्यान देतात म्हणजे त्यावर त्यांचं प्रभुत्वच आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी तर आता मी श्रीवत पुरोहितांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने आमच्या सर्व श्रोत्यांचे कान तृप्त करावे नमस्कार सर सर्वप्रथम ब्राह्मण सेवा संघ गोरेगावचे सर्व पदाधिकारी आपण सर्व संयोजक यांना आणि सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो खूप माझं भाग्य आहे की आपल्यासारखे व्यासंगी श्रोते आज मला मिळालेत जसा परिचय करून देताना आपण सांगितलं की वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं बोलण्याचा प्रसंग येतो ती संधी मिळते पण आज गोरेगावच्या ब्राह्मण सेवा संघाच्या निमित्ताने या यज्ञ इव्हेंटच्या माध्यमातून दुसरं पुष्प गुमताना मला अत्यंत आनंद होतोय मला बंडू काका जोशींना विशेष त्यांचा उल्लेख करायचा आहे की त्यांच्यामुळे मी आपल्या सर्वांच्या परिचयाचा होऊ शकलो त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता सर्वप्रथम व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि थेट विषयाला सुरुवात करतो माझा आजचा विषय आहे अध्यात्म आणि सकारात्मकता तर अनेकांना असं वाटतं की हे बहुतेक समानार्थी शब्द आहेत काही जणांना वाटतं हे है पूरक आहेत मला मुद्दा सुरुवात करताना सांगायचंय मला आज कल्पना आहे माझ्यासमोर अनेक तरुण श्रोते देखील आहेत आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की अध्यात्म क्षेत्रामध्ये सकारात्मकता सोडलं तर बाकी काही असूच शकत नाही किंबहुना अध्यात्म म्हणजेच सकारात्मकता आणि सकारात्मकतेचा दृष्टिकोन म्हणजे अध्यात्म हा अलीकडच्या काळातला युवा पिढीला देण्याचा महत्वाचा संदेश मला सुरुवातीला मुद्दा म्हणून आवर्जून नमूद करायचा आहे आता उल्लेख फार छान त्यांनी केला की प्रत्यक्ष भेट नाहीये थेट भेट नाही पण नेटभेट मात्र होते या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एकमेकांना नेहमी भेटतोय मला वाटतं त्यांनी सुरुवात करतानाच मुळात सकारात्मकतेचा संदेश फार छान दिलाय भेट होत नाही ही नकारात्मकता नाही आम्ही मनात ठेवायची चला या निमित्ताने काय होईना माध्यमात वेगवेगळ्या आम्ही वावरतोय पण या निमित्ताने काय होईना नेट भेट आपली होते मला वाटतं सुरुवातीलाच जर आपण हा संदेश लक्षात घेतला तर सकारात्मकतेचा दृष्टिकोन आपल्या सर्वांच्या मनामध्ये स्थिरावायला ती नक्की मदत होईल अनेक जण अध्यात्माची बाजू नीट न समजल्यामुळे एक तर गैरसमज तरी करून घेतात किंवा अध्यात्माची थट्टा करतात त्यांना अध्यात्म आणि सकारात्मकता यातला संबंध अनेकदा लक्षात नाही आहेत पण मुळामध्ये लक्षात असं घ्यावं लागतं की अध्यात्माचा एकदा मार्ग आपण स्वीकारला की त्यानंतर आपल्याला नकारात्मकता मनामध्ये प्रवेशच आपल्या करू शकत नाही इतकं विलक्षण सामर्थ्य या अध्यात्माचं आहे मला जो उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुद्दे आपल्या समोर अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा सद्गुरु कृपेने मी प्रयत्न नक्की करणार आहे मला मुद्दा म्हणून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे नावच आपल्या ब्राह्मण सेवा संघाने छान दिले यज्ञ इव्हेंट्स आणि सकारात्मकतेचा विषय अध्यात्माशी त्याची सांगड आपल्याला घालायची आहे मला मुद्दा म्हणून अक्कलकोटच्या जसं स्वामी समर्थांना आपण ओळखतो तसं अक्कलकोट पासून जवळ असलेल्या शिवपुरीच्या गजानन महाराजांचा मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे आवर्जून यज्ञ वेगळ्या स्वरूपाचा हल्लीच्या काळात ते करण्यासाठी अनेकांना प्रवृत्त करतायत आणि विज्ञानाचीच सांगड तिथे घालतायत मला अध्यात्म आणि सकारात्मकतेकडे जायचंय पण सकारात्मकतेला अध्यात्माची जोड देताना विज्ञानाचीही कशी जोड आहे हे ज्यांना अनुभवायचंय ज्यांना अभ्यासायचंय त्यांनी जरूर शिवपुरुषा त्या आश्रमात जर गेलात तर आपल्याला कल्पना आहे वैश्वदेव हो किंवा अग्निहोत्र या माध्यमातनं वातावरण शुद्धीसाठी सुद्धा त्यांचे असलेले प्रयत्न आणि वातावरण वेळी खऱ्या अर्थाने शुद्ध होईल जेव्हा माझं मन अत्यंत पवित्र होईल माझं मन अत्यंत शुद्ध होईल माझं अंतःकरण अत्यंत पवित्र होईल वेळी हे मला सहज शक्य होतं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगायला हरकत नाही एक वाक्य मला आवर्जून सांगायचं मी स्वतः विज्ञानाचाच विद्यार्थी आहे विज्ञानच शिकवतोय अनेक वर्ष त्यामुळे सायन्स मॅथ्स माझेच विषय आहेत पण मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की विज्ञान जिथे थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं इथपासूनच आपल्याला मुळात सुरुवात करावी लागते मी पुन्हा पुन्हा ब्राह्मण सेवा संघाला मनापासून धन्यवाद देतोय की युवा पिढी समोर विशेषत्वाने हा एक वेगळा विषय मला ठेवण्याचा परमभाग्य मिळतंय आणि म्हणून मी सुरुवातच करणार आहे की अध्यात्म आणि सकारात्मकता म्हणजे फार अवघड नाही आहे अध्यात्मात माझ्या स्वतःपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते जसं आपण नेहमी आवर्जून उल्लेख करतो चॅरिटी बिगिन्स ऍट होम मग याच संदर्भात विचार करताना आपल्याला सुरुवात कुठून करावी लागते सकारात्मकतेबाबत माझ्या घरात मी जेव्हा जेव्हा काही बोलणार आहे तेव्हा मी फक्त आणि फक्त सकारात्मकच बोलेन हा सर्वात महत्वाचा भाग आहे म्हणजे एक उदाहरण सांगतो की समजा माझ्या घरामध्ये गहू संपले असतील तर गहू संपले म्हणून आज गहू आणूया बर का गहू केव्हा आपण आणतो संपल्यानंतरच आणतो पण तरी सुद्धा गहू संपलेत हे नकारात्मक कशाला बोलायचं आज किती जणांना माहीत नाही मला कल्पना आहे आज नेमकी दिवस आजचा जो वेगळा आहे त्याचं दिनविशेष एक वेगळं वैशिष्ट्य त्याचा आगळं वेगळं आहे की आज वास्तुपुरुष जयंती आहे आणि या वास्तुपुरुष नेहमी तथास्तू म्हणत असतो गहू संपलेत म्हटल्यावरही तो तथास्तू म्हणणार आहे आणि गहू आणायचेत म्हटल्यावर तो तथास्तू म्हणणार आहे फरक काय दोघांच्या मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक मध्ये संपलेत ही नकारात्मक भावना आहे आज गहू आणायचे आहेत म्हणजे माझी ती क्षमता आहे की म्हणून आम्ही ती निर्माण करणारे आणि गहू आणणारे मी अत्यंत सोपं उदाहरण आपल्याला दिलंय एखादा मुलगा आपल्या घरातला किंवा मुलगी जर अभ्यास करत नसेल तर तू अभ्यास करत म्हणून नाही घरी खरं आता सकारात्मक दृष्टी तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते की अरे तुझा अभ्यास आता वाढवायला हवा बरं का या स्वरूपात जेव्हा आम्ही संभाषण घरामधलं करतो त्यावेळी आम्ही सकारात्मकतेचा मा एक मार्ग तो पंथ हा आपोआपच अनुसरायला लागतो हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे अध्यात्म आणि सकारात्मकता या संदर्भामध्ये बोलताना मला मुद्दामून सांगायचंय बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह असं नेहमी सांगितलं जातं खर तर या कोरोनाच्या काळामध्ये बी पॉझिटिव्ह म्हणणं हे सुद्धा भीतीच वाटायला लागले हल्ल हल, हल्ली खरं तर त्याचेही अर्थ बदलले त्याचे आयाम बदलले पण मला मुद्दामून सांगायचं की कि सकारात्मक किती आम्हाला व्हायला पाहिजे तर नकारात्मकता काय येते इथपासून आपल्याला सुरुवात करायला लागेल म्हणजे अध्यात्माचं महत्व आम्हाला नीटपणे कळून येईल का ये नकारात्मकता येते आम्ही अपेक्षा अनेक बाळगतो मला मुद्दा म्हणून युवा पिढीला सांगायचंय अपेक्षा बाळगणं चूक आहे का अजिबात चूक नाही अपेक्षा बाळगल्याच पाहिजेत कि मु स्वप्नही कायम पाहिलं पाहिजे फक्त स्वप्न पाहताना माझी राष्ट्रपती आणि ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो अशा डॉक्टर ए पी जे, जे अब्दुल कलामांचं एक वाक्य मुद्दा म्हणून लक्षात ठेवून आपण स्वप्न पाहिलं पाहिजे ते म्हणायचे की स्वप्न ते नाही की जे झोपेत पाहिलं जातं स्वप्न ते आहे की जे मनात एकदा निर्माण झालं की ते आपल्याला झोपूच देत नाही काय सुरेख युवा पिढीला मोठा संदेश आहे महत्वाकांक्षा मनात बाळगलीच पाहिजे त्यामध्ये काहीच नाही कि मोना महत्वाकांक्षा बाळगल्याशिवाय आपला पुढचा प्रवास होणारच नाही पण महत्वाकांक्षा बाळगत असताना अध्यात्म आम्हाला सांगतं की अनेकदा अपयश येऊ शकतं प्रयत्न करा जरूर करा जे जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जरूर प्रयत्न करा पण या प्रयत्नानंतर जर अपयश आलं तर निराश होऊ नका थॉमस अल्वा एडिसनचा आम्ही विज्ञानात नेहमी उदाहरण सांगतो ना जर थॉमस अल्वा एडिसन यांच्याकडे ही जर, जर सकारात्मकता नसती तर पहिल्यांदा बल्ब ज्यांनी लावण्याचा प्रयत्न तो केला प्रकाश मिळाला पण ती जी फिलामेंट होती टंगस्टनची ती वितळली आणि बल्ब निकामी झाला दुसऱ्यांदा केलं तिसऱ्यांदा केलं मला मुद्दामून सांगायचं किती वेळा प्रयत्न करावं वे तो शंभर प्रयत्न केल्यानंतर तो विजेचा दिवा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आणि आज आम्हाला जो प्रकाश नंतर मिळाला लागला संपूर्ण जगाला तो सातत्याने सकारात्मक दृष्टिकोनातून एडिसन यांनी केलेल्या त्या प्रयत्नांचं यश म्हणून त्याची परिणती म्हणून आम्हाला तो मिळाला मग जर सकारात्मकता आम्हाला आणावी असं वाटत असेल तर अध्यात्म एवढंच सांगतं मी आता थोडा थोडा सोपा विषय करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मी खरं उद्धरणं फार देणार नाही नव्हतो पण एक सांगतो मुद्दा सा म्हणून सगळ्यांच्या पाठातलं गीतेतलं गीता मौलीनी दिलेला आम्हाला एक संदेश आहे की कर्मण्ये वाधिकारस मा फलेशु कदाचना कर्म करत राहा पण त्याच्या फळाचे मात्र चिंता करू नका नुसते अपेक्षा करू नका असा शब्द नाहीये त्याची चिंता करू नका अनेकदा चुकीचा अर्थ अनेक, अनेक युवा पिढीतले लोक विचारतात की मग प्रयत्न केले अपेक्षा बाळगायचीच नाही का याचा अर्थ असा होत नाही की मी महिनाभर समजा एखाद्या प्रत्यक्ष कुठे आस्थापनेत कार्य केलं काम केलं सेवा केली आणि मग त्यांना मी जाऊन सांगायचं की आता पगार नको बरं का तुमचा मी कर्म करत राहिलोय मला कुठल्या फळाची अपेक्षा नाही आहे अध्यात्म क्षेत्रामध्ये अशी सकारात्मकता आणि नकारात्मकता अपेक्षित नाहीये आपल्याला काम केले सेवा केले त्याचा मोबदला जरूर घ्या पण त्याच्यानंतर चिंता करत बसू नका एवढाच त्यातला भाग आहे मला म्हणून अध्यात्म आणि सकारात्मकता विषय चाललाय म्हणून सांगतो संत तुकाराम महाराज यांना आपण विश्ववंदे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतो तुकाराम महाराजांचा सर्वांच्या पाठातला अभंग आहे ठेविल्यानंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान अध्यात्माचा सकारात्मकतेशी किती जवळचा संबंध संतांनी जोडलाय हे सहज लक्षात येईल मला एक साधा मुद्दा सांगायचा आहे युवा पिढीतल्या अनेकांना हा अभंग ऐकल्यानंतर असं वाटतं अरे तुकोबार आहे आम्हाला ठेविल्यानंतर तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान या सांगतायत याचा अर्थ आम्ही कुठले प्रयत्न बाकी काही करायचेच नाहीत का आम्ही आयुष्यामध्ये काही पुढचा टप्पा प्रगतीचा गाठायचा नाहीये का तुकोबांना हे नाही सांगायचंय तुकोबा एवढंच सांगतात की अरे नुसतं एक चरण वाचून माझ्या अभंगाचा चुकीचा अर्थ काढू नका त्या अभंगात पुढच्या चरणात ते म्हणाले वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे उद्वेग फक्त वाहू नका आपण नेमकं काय करतो मला हे मिळालं का मला ते मिळालं का याची चिंता करताना जे मिळालंय ना त्याचा सगळा आनंद आपण गमावून टाकतो आणि नाही मिळाले त्याचीच उजळणी आपण पुन्हा 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 करत राहतो सज्जनो इथे सगळे गडबड होते माझ्या युवा मित्रांना मला मुद्दामून सांगायचंय इथे आपण नेमकं चुकता कामाने अध्यात्म आम्हाला कुठे उपयोगी पडतं अपेक्षा जरूर बाळगाव्या ज्या महत्वाकांक्षा मनामध्ये त्या दडपून नाही टाकायला सांगत अध्यात्म पण त्या आपल्या प्रयत्नांना जर यश मिळालं नाही ना। तर विज्ञान जे सांगतं आम्हाला वैज्ञानिक जे सांगतात ना तेच अध्यात्मामध्ये आम्हाला संत सांगतात की मुळाशी जा काय नेमकं का आपली प्रक्रिया होती त्या प्रक्रियेचं विश्लेषण करा या प्रक्रियेमध्ये नेमक्या चुका कोणत्या झाल्या त्याचं एकदा चिंतन करा चुका कळल्या कर की मग आपोआपच अहो न्यूटनच्या बाबतीत तर नेहमी सांगितलं जातं मी खरं तर अध्यात्म आणि सकारात्मकता बोल या विषयावर बोलतोय पण तरी मध्ये मध्ये मी विज्ञानाचे मुद्दा म्हणून दृष्टांत एवढ्यासाठी देतोय की आमच्या युवा पिढीला कळेल की अध्यात्मामध्ये अवैज्ञानिक काहीही नाहीये और न्यूटन न्यूटननी किती वेळा न्यूटनचे केवळ वैज्ञानिक सिद्धांत नाही आहेत म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम एवढाच न्यूटनचा भाग विज्ञान गणितामध्ये नाही आहे गणितात देखील त्यांनी जे मॅथ्सच्या क्षेत्रात असतील त्यांना कल्पना आहे गणितातही न्यूटन यांचं काम खूप मोठं आहे आणि मग न्यूटननी हे सगळं करत असताना वर्णन असं केलेलं आहे त्याच्या चरित्रामध्ये की त्याच्या त्या टेबलाच्या त्या त्या भोवती रायटिंग टेबलाच्या होती कागदाचे बोळेच्या बोळे पडलेले असायचे का बोळे पडलेले असायचे तो लिहून पाहायचा समाधान नाही झालं की तो बोळा करायचा कागदाचा फेकून द्यायचा खाली मला एक प्रश्नाचं उत्तर सहज या शोधताना मला कळलं की न्यूटननी जर हे सतत प्रयत्न केले नसते आणि तो निराशन झाला असता वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ मग भोगणे ते फळ संचेताचे आपल्याला साधा भाग आहे पण न्यूटननी निराश न होता सातत्याने चिकाटीने जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले आणि अने आपल्याला अनेक गोष्टींचा शोध याच वैज्ञानिकाने लावून दिला मग आम्हाला अध्यात्म वेगळं काय सांगतं मी नेहमी सांगत असतो जिथे विज्ञान थांबतं तिथेच अध्यात्म खऱ्या अर्थाने सुरू होतं याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला या निमित्ताने आपोआप शोधता येतं निराशा काय ते आपल्याला मुद्दामून सांगतो महत्वाकांक्षा आपण अध्यात्माचा भाग सकारात्मकतेशी जोडतोय सकारात्मकता केव्हा आमची नष्ट होऊ शकते सकारात्मकतेसमोर केव्हा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं अध्यात्म आम्हाला सांगतं अपेक्षा जरूर बाळगा पण आसक्ती बाळगू नका ही जबाबदारी मी पुन्हा विधान करतो अपेक्षा जरूर बाळगा आसक्ती बाळगू नका मला एका महाविद्यालयामध्ये असंच एक लेक्चर देत होतो आणि जेव्हा हा शब्द आला एका विद्यार्थ्यांनी सहज प्रश्न विचारला सर आसक्ती आसक्ती आम्ही अनेकदा ऐकलंय तर सोप्या भाषेत सांगा ना आसक्ती म्हणजे नेमकं काय त्याला म्हटलं हिंदीत सांगितलं तर चालेल तो म्हटलं जरूर सांगा त्याला मी नेहमी सहज सांगितलं म्हटलं जब मैं किसी की हवेली देखता हूं मेरे मन में एक ऐसी अभिलाषा उत्पन्न हो जाती है कि ऐसी हवेली आज नहीं तो कल मेरे पास भी आ सकती है जब मैं किसी की बड़ी कार देखता हूं जैसे बी एनडब्ल्यू हो मर्सिडीज बेंज हो ऑडी हो और कुछ हो तो मेरे मन में ऐसी इच्छा उत्पन्न हो जाती है कि ऐसी ही कार आज नहीं तो कल एक न एक दिन मेरे पास भी आ सकती है यह चीज मेरे पास आ सकती है वह चीज मेरे पास आ सकती है इसी अभिलाषा को आसक्ति कहते हैं। मी पुना -पुना है मी पुन्हा पुन्हा सांगतोय अध्यात्म आम्हाला अपेक्षाच सोडून द्या म्हणून सांगता कर्म करत राहा योग कौशलम हा भगवद्गीता माउलीचा संदेश आहे कर्म जरूर करा पण त्या कर्माच्या फळाच्या संदर्भामध्ये चिंता आपण जर करत राहिलो मला नेमकं काय का मिळेल मला नेमकं काय का मिळेल फळ मिळायचं ते मिळणारच आहे हो। मी एक साधा भाग सांगतो रुमाल समजा मी पाण्यात बुडवला तो भिजल्याशिवाय राहणार आहे का पण तो रुमाल भिजेल का नक्की ओला होईल का याची चिंता करत मी जर रुमाल बुडवलाच नाही त्या पाण्यामध्ये भिजवलाच नाही खाली तो रुमाल कसा ओला होईल माझं काम एवढंच आहे की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अध्यात्म आम्हाला असं सांगतं प्रयत्न प्रामाणिकपणे करा भगवंत तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही पण त्या फळाची चिंता आत्तापासून जर करत मी राहिलो तर माझ्या पदरामध्ये निराशेशिवाय दुःखाशिवाय आणि चिंतेशिवाय दुसरं काहीही पडत नाही या महामारीच्या काळामध्ये अनेकांनी हे अनुभवलेलं आहे अनेकांची मनं उदास झालेली आहेत आम्हाला नोकरीची भीती आहे शाश्वती कशाची राहिलेली नाहीये अशा वेळी अध्यात्म आम्हाला सांगतं की बाबा जर आता सूर्यास्त झालेला आहे अंधार पडलेला आहे काळजी कशाला करतो सूर्योदय होणारच आहे ना बरं खरं तर सूर्योदय सूर्यास्त काहीच होत नसतो एका सब लग लग सूर्य एका जागीच स्थिर आहे पृथ्वीचं परिवलन होत असतं पश्चिमेकडून पृथ्वी पूर्वेकडे जात असते म्हणून आपल्याला सूर्याची जागा बदललेली दिसते आणि मग सूर्य उगवतोय सूर्य माध्यान्नीला आलाय म्हणजे आपल्या डोक्यावर आलाय आणि मग सूर्य मावळलाय पश्चिमेकडे असं वाटतं मला काही करावं लागलं का सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी फक्त प्रतीक्षा जरूर करावी लागली सहनशक्ती ठेवावी लागली अध्यात्म आम्हाला तेच शिकवते की बाबा रे चिंता करू नकोस आत्ता जरी अंधार पडलेला असला आता जरी सूर्यास्त झालेला असला थोडा वेळ फक्त जरा सहनशक्ती ठेव प्रतीक्षा कर एक ना एक क्षण असा येईल की तुझ्या आयुष्यामध्ये सूर्योदय होणारच आहे ओहटी आलेली असली चिंता करण्याचं काय कारण आहे ओहटी नंतर काही वेळ जाऊ हो द्या भरती येणारच आहे आता कदाचित आर्थिक ओहटी लागली असेल माझ्या संसाराला थोडी मी प्रतीक्षा करेन भगवंत तेवढा नक्की दयाळू आहे तो माझ्या आयुष्यामध्ये ओहोटीनंतर भरती देणारच आहे याची मला शाश्वती पाहिजे हा सर्वात महत्वाचा भाग मला कळणं आवश्यक आहे आणि ही तयारी आमच्याकडनं अध्यात्म नक्की करून घेता अध्यात्म आम्हाला निराशेच्या गर्तेत कधीही लोटत नाही प्रयत्न करा ईश्वर तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण अध्यात्म आणि सकारात्मकता या विषयावर बोलते म्हणून म्हणून याच संदर्भामध्ये ज्यांना आपण राष्ट्रगुरू असं म्हणत असतो असे समर्थ रामदास स्वामी यांनी किती छान संदेश आमच्या युवा पिढीलाही दिलाय आणि आम्हालाही दिलेला आहे समर्थ असं म्हणतात यत्न तो देव जाणावा याचा अर्थ यत्न करायचे नाहीत का प्रयत्न करायचे नाहीत का सकारात्मकतेचा हा अर्थ नाही की निष्क्रियपणाने नुसतं बसून राहायचंय प्रयत्न करायचेत पण आसक्ती न बाळगता प्रयत्न करायचे यत्न तो देव जाणावा मी मुद्दा म्हणून तुकोबांचंच पुन्हा एकदा संदर्भ देऊ आपल्याला तुकोबा असं म्हणाले असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणाय अभ्यास म्हणजे काय पाठ्यपुस्तक हातात घेणं गाईड्स हातात घेणं आणि वाचत बसणं याला अभ्यास नाही म्हणत अभ्यास म्हणजे एकच गोष्ट पुन्हा 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 करत राहणं याला अभ्यास असं म्हटलं जातं अभ्यास जर केलेला असेल तर असाध्य ते साध्य करिता सायास म्हणजे प्रयत्न केल्यानंतर जी गोष्ट आता असाध्य वाटे, अशक्य वाटे, वाटते अशक्य वाटते गाठता येणार नाही असं वाटतं आध्यात्मिक संत आम्हाला सांगतात अरे काळजी करू नका प्रयत्न करताय म्हटल्यानंतर हे साध्य होणारच आहे असाध्य वाटणारही साध्य होऊ शकतं हा त्यातला एक सहज भाग आहे मुद्दा म्हणून समर्थांचाच विषय निघाला म्हणून सांगू आपल्याला केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे होणारच आहे फक्त मी काही न करता नुसतंच बसून राहिलो आणि हरी बाजेवरी म्हटलं नाही मिळणार मग अध्यात्म आम्हाला निष्क्रियता नाही शिकवत आहे अध्यात्म आम्हाला सांगते प्रयत्न करायचेच आहेत प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे करायचे पण प्रयत्न करत असताना निष्ठेने प्रयत्न करत असताना चिकाटीने जिद्दीने प्रयत्न करत असताना त्याच्या फळाची चिंता अजिबात करायची नाही का सांगू आपल्याला अगदी साधा भाग आहे मला त्या विषयात फार वेळा अडकायचं नाही मला अजून काही मुद्दे मांडायचे आहेत एक सांगतो मुद्दा म्हणून अध्यात्म असं काय संदेश आम्हाला देतोय सकारात्मकतेच्या बाबतीत आम्ही जर फळाच्या बाबत चिंता करत राहिलो तर आमचा प्रयत्न जो आहे ना त्याच्यावर परिणाम नक्की होऊ शकतो कारण आमच्या मनाचा अर्धा भाग मला काय मिळेल केव्हा मिळेल कसं मिळेल कोणत्या स्वरूपात ते प्राप्त होईल याची चिंता करण्यामध्ये मन अडकेल नका अडको प्रयत्न करणं माझ्या हातात आहे मग आम्ही अध्यात्मत म्हणतो यश देणं त्याच्या हातात आहे भगवंत पाहिल काय द्यायचं ते काम करणं माझ्या हातात आहे मला मुद्दामून एका दृष्टांताकडे मुद्दाम वळायचं हा विषय निघालाय म्हणून एक कोष्टी होता आता कोष्टी म्हटल्यानंतर आमच्या कबीर महाराजांसारखाच होता रामावर त्याची प्रचंड निष्ठा होती आणि निष्ठा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट जी घडायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा पण प्रत्येक वेळी काहीही झालं वाईट हो चांगलं हो मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगायचं आपण अध्यात्माने सकारात्मकता पाहतोय संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये सहाव्या अध्यायामध्ये फार छान उभी मांडलेली आहे जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या ओढ्या देवा जे करायचे ते माझं कर माझी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि तू माझं वाईट करण्यानेच मला खात्री आहे एखादी गोष्ट आत्ता वाईट वाटते पण अध्यात्म आम्हाला सांगतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आत्ता कदाचित एखादी गोष्ट वाईट वाटेलही पण ती गोष्ट पुढे माझ्या चांगल्यासाठी होत असते मी एक मुद्दा म्हणून सोपा दृष्टांत देण्या हा दृष्टांत पूर्ण करून त्या दृष्टांतकडे येतो आपला पहिला दृष्टांत आधी पूर्ण करू हा गोष्टी होता कोणती गोष्ट करताना मनापासून करायचा रामाचं नाव घेत घेत करायचं कोणती गोष्ट अगदी पाणी प्यायचं असेल श्रीराम जेवायचं असेल जेवणापूर्वी श्रीराम एक घास खाऊन झाला मध्ये थोडीशी काही विश्रांती मिळाली आपण ज्याला आजच्या काळात हे गॅप मिळाले खाताना नाव मुखाने चालू श्रीराम रामाची इच्छा रामाची इच्छा हे त्याचं पालुपद असायचं नेमका पहाटेच्या वेळी हा विणकाम करत बसलेला होता आणि विणकाम करत असतानाच नेमके राजवाड्यात चोरी झाली आणि राजवाड्यामधले जे चोर होते ते नेमका दागिन्यांचं गाठोड घेऊन पळत होता तो एकच चोर होता त्याने दागिन्यांचं गाठोड घेतलं होतं आणि तो पळत होता आणि पळता पळता मागे शिपाई लागलेत राजाचे सैनिक लागले हे त्याला कळलं चोर अनुभवीच होता आणि हो, त्यामुळे त्याचं लक्ष मागेही होतं की आपल्या पाळतीवर कोणी आहे का आपल्याला पकडण्याचा प्रयत्न कोणी करतोय का आपला पाठलाग कोणाकडनं होतोय का आणि नेमकं लक्षात आलं की पकडण्याची भीती आहे पकडलं जाण्याची भीती आहे त्यांनी एकच विचार केला शिर सलामत तो पगडी पचास आणि मग त्यांनी एकच ठरवलं आत्ता हे गाठोडं कुठेतरी टाकून द्या मी चोर नाही असं ना। जर त्यांना पटलं शिपायांना सैनिकांना तर आत्ता मला पकडणार नाही आत्ता जर मला त्यांनी पकडलं तर काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी मी तुरुंगात जाईन माझ्या कुटुंबाचं काय होईल एक दिवस नाही मिळालं नाही चोरीचा माल मिळाला हरकत नाही वाचूया पहिलं आणि काय करावं समजत नव्हतं आणि नेमकं श्रीराम श्रीराम आवाज चालू होता, होता। पहाटेची वेळ बाकी सगळं जग झोपलेलं होतं भगवत भक्त लवकर उठून नामस्मरण करत असतात याचं लक्ष बारीक तो काय केरोसिन लावलेला रॉकेट लावलेला दिवा असेल आणि त्या दिव्याच्या प्रकाशात विणकाम करतोय पण त्याचं जगाकडे काहीच लक्ष नव्हतं जगाची नोंद सुरू नव्हती फक्त तेच चाललं होतं श्रीराम श्रीराम आणखीकडे विणतोय कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम ज्यांनी गाणं ऐकलं त्यांना लक्षात येईल त्यांनी विचार केला गिराहिक चांगलं मिळालंय लक्ष नाहीये त्याचं पटकन गाठोड तिथे टाकलं थोडं पुढे गेल्यानंतर निवांत चालायला लागला जणू काय आपण त्या गावचेच नाहीये तो चोर सटकला शिपाई जे मागणं येत होते अजून पूर्ण प्रकाश नव्हता झुंजू जु पूर्ण झालेलं नव्हतं उजेड दिसला आणि श्रीराम श्रीराम, श्रीराम शब्द ऐकवाले जाग कोणतरी आहे आणि बघितलं तर त्याच दिव्याच्या उजेडात जसं हो हा शिवतोय काही दिसत होतं विणकाम करतोय दिसत होत तसं नेमकं गाठोडही दिसलं आणि त्यांच्या लक्षात आलं काय डॅम्बिस माणूस आहे चोरी करून पळाला आणि आपल्याला फसवण्यासाठी आपण विणकाम करतोय आणि देवाचं नाव घेतोय असं दाखवण्यासाठी हा इथे लपलाय काय मुद्दे मला सकट चोर पकडला याचा आनंद शिपायांना होतो त्याला पकडतात काही बोलत नाही हा तुरुंगात रात्रभर ठेवलं जातं काय पहाटेची वेळ असेल सकाळी नेहमीप्रमाणे दरबार जेव्हा भरतो राजाच्या समोर गाठोडही ठेवलं जातं याला उभं केलं जातं राजाचं लक्ष जात आणि राजा आपल्याला सांगू त्या सिंहासनावर बसलेला प्रत्येक राजा हा त्यावेळी न्यायदान करताना चेहरा पहिल्यांदा वाचायचा आणि चेहऱ्यावरची चे सात्विकता नामसाधनेतून सात्विकता येतेचो सात्विकता पाहिली आणि राजाच्या लक्षात आलं शिपाईंनी आपल्याला काहीतरी के घोळ केलाय हा चोर नाही असू शकत त्यांनी नक्की विचारलं पुन्हा पुन्हा खात्री आहे तुम्हाला हा चोर आहे म्हणून हो असे ले ले। तरी असेल महाराज मुद्देमाल पण ठेवलाय आम्ही त्याला मुद्देमाला सकट ताब्यात घेतलंय याचं लक्षच नव्हतं दरबारात उभा आहे हात असे दोन्ही बांधलेले आहेत पण तरी सुद्धा श्रीराम श्रीराम अखंड नाम घेतलंय माझ्यासारखं म्हटलं असता काय रामा तुझं नाव घेतलंय काय माझ्यावर ही वेळ आली तुझं नाव घेतल्यावर तुरुंगात यायला लागेल माहिती असतं तर घेतलं नसतं नाव तुझं आणि त्या राजाने एवढंच त्याला विचारलं काय रे तुला कल्पना आले का चोरीच्या आरोपाखाली तुला आहे हा एवढंच म्हटला श्रीराम रामाची इच्छा अरे आरोपी म्हणून पकडलाय चोर म्हणून तुला आणले रामाची इच्छा मग हा माल तू पळवला होतास का रामाची इच्छा तुझ्या जवळ कसा आला रामाची इच्छा त्याच्या लक्षात आलं की हा विधेही अवस्थेत गेलाय हा चोर असू शकत नाही राजा पूर्णपणे मनातनं आजच्या परिभाषेत सांगू आपल्या भाषेत तो कन्व्हिन्स झाला स्वतःच आतनं आणि सांगितलं सोडून द्यायला मुद्देमाल मिळाला याचा नशीब माना याच्यापुढे नीट माणसं तपासत जा नीट माणसं पकडून आणत जा याला सोडून द्या बाहेर पडला दरबाराच्या आणि एकाने पटकन सांगितलं सुटलात तुम्ही त्याही वेळी तो म्हणला रामाची इच्छा माझ्यासारखा बाहेर आल्यावर काय म्हटलं असता सात्विकता काय जपले त्यांनी एवढंच सांगितलं रामाची इच्छा काय सकारात्मकता असेल आनंद मिळाला तरी रामाची इच्छा दुःख आलं रामाची इच्छा ओहटी आली सूर्यास्त झाला देवाची इच्छा नाही मिळालं काही चांगलं तरी देवाची इच्छा चांगलं मिळालं सुख मिळालं देवाची इच्छा मी आपल्याला मुद्दामून सांगतो अध्यात्म आणि सकारात्मकता आपण पाहतोय अध्यात्म आमची ही तयारी करून घेत की जिओ तो बी ऐसे जिओ की सब कुछ हमारा सबकुश लेकिन मरो तो बी ऐसे मरो की कुछ बी हमारा नाही था कुठलीही आसक्ती मनामध्ये न ठेवता जेव्हा शेवटचा क्षण येईल ना तेव्हा जगाचा निरोप घेण्याची वेळ कुठलीही आसक्ती मनात न बाळता ही माणसं माझी नाहीत हे घर माझं नाही संपत्ती माझी नाही का आहे काही या जगात माझं नाही भगवंता फक्त मी तुझा आणि तू माझा ही मनाची तयारी जी करून घेत ना त्याला अध्यात्म म्हणतात आणि या भावनेला खऱ्या अर्थाने सकारात्मकता म्हणतात अन्यथा नव्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा मला काहीतरी मिळवायचंय काहीतरी मिळवायचंय ही भावना जोपर्यंत माझ्या मनात राहते तोपर्यंत सज्जन हो माझ्या मनात सकारात्मकता येऊच शकत नाही मी कधीच पूर्ण अर्थाने समाधानी असू शकत नाही अध्यात्म आणि सकारात्मकतेचा विचार करत असताना आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागतो या जगात नेमकं मला काय हवंय सुख हवं की समाधान हवं अनेकांना वाटतं काय विचारत आहे समानार्थी शब्द आहेत सुख आणि समाधान आपण म्हणतो सुखासमाधानात संसार करा सुखासमाधानाच आयुष्य होऊ द्या सुख वेगळं समाधान वेगळं मी अगदी सोपं करून सांगतो समजा मला एखाद्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेलोय कीर्तनाला गेलोय पत्रकार म्हणून गेलोय राहायला उत्तम व्यवस्था आहे एसी रूम दिली उत्तम त्याला गादीची व्यवस्था आहे म्हणजे डनलॉपची गादी आहे नवी कोरी छानपैकी ब्लँकेट किंवा चादर मला दिलेली आहे साऊंड प्रूफ खोली आहे बाहेरचा एकही आवाज येत नाही आणि जर त्यांनी मला सांगितलं सुखाने आराम करा इथे तुम्हाला कोणीही उठवायला येणार नाही तुम्हाला मनसोक्त झोपून घ्या विश्रांती घ्या सुख मिळालं की नाही शंभर टक्के मिळालं पण त्या एअर कंडिशन खोलीमध्ये त्या गादीवर झोपल्यानंतर माझ्या मनात विचार नाही थांबले आणि नकारात्मक विचार जर सतत मनामध्ये सुरू राहिले तर सुख मिळालं पण समाधानाची झोप मिळाल्याची शाश्वती आहे आता लक्षात येईल की सुख वेगळं समाधान वेगळं म्हणून सज्जनो सर्व संतांनी सुख शब्द नाही वापरलेला सर्व सुख म्हटलेले म्हणजे सर्व सुखाचे आगर बाप देवीवर किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग दर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुख तुझे पायी सर्व सुखा है, तुको बानी है कि सुख आहे तुकोबानी म्हटलेले मी फार आज अध्यात्मात तस थेट शिरणार नाही प्रवचनाच्या माध्यमातून जसं एरवी जातो कीर्तनाच्या माध्यमातून तसा नाही जाणार पण मला मुद्दामून संदर्भ द्यायचा आहे की सुख आणि समाधान हे वेगळे आहेत आम्हाला कदाचित सुख मिळू शकेल समाधान आध्यात्मिक पायाशिवाय मिळू शकत नाही माझे अनेक माझी विद्यार्थी आहेत मी जवळजवळ सदतीस अडतीस वर्ष या क्षेत्रात आहे शिक्षण क्षेत्रामध्ये माझे अनेक विद्यार्थी खूप चांगल्या चांगल्या पदांवर आहेत खूप चांगल्या उद्योग व्यवसायांमध्ये आहेत ज्याला लक्ष्मी पाणी भरते असं म्हणता येईल असेही काही विद्यार्थी आहेत पण ते मनापासून सांगतात की सर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे पैसा बघून की मी खूप आनंदी आहे प्रामाणिकपणे सांगतो सर कंपनीमधनं बाहेर आल्यानंतर सुद्धा उद्या आपली नोकरी नक्की राहील ना सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असलेले माझे अनेक आय टी क्षेत्रातले विद्यार्थी आहेत ते म्हणतात सर नवीन आलेले ग्रॅज्युएट्स एवढे स्वतःला अपडेटेड ठेवून आलेले आहेत की भीती एवढीच वाटते कंपनी कदाचित उद्या मला हातात लेटर देऊन सांगेल तीन महिन्याची नोटीस आहे याच्यापुढे नाही आलात तरी चालेल तुमच्या सेवेची कंपनीला गरज नाही कारण माझ्यापेक्षा अद्ययावत ज्ञान घेऊन नवीन पिढी आले ना म्हणे पुढे आता लक्षात येईल सुख मिळालंय समाधान मिळालंय का म्हणून अध्यात्माची जोड आम्हाला लागते विज्ञानाच्या आधारे मी सुख मिळवलं समाधान मिळवण्यासाठी मला अध्यात्माकडेच यावं लागतं मी परत परत सांगतोय प्रयत्न आपले नेहमी सारखेच व्यावहारिक आपण करायचे पण अध्यात्म आमच्या मनाची तयारी करून घेत गे, घेते की प्रयत्न तू कर त्याच्या फळांची चिंता करू नको फळ मिळेल न मिळेल आता मिळेल काही दिवसांनी मिळेल पण मिळेल निश्चित मग हे फळ मिळण्यासाठी निश्चितपणाने तुला काही ना काही प्रयत्न करावे लागतील हा त्यातला एक महत्वाचा भाग मला म्हणून पूजनीय विनोबाजींचा उल्लेख करायचा आहे का आम्हाला आध्यात्मिक विचार आमच्या मनामध्ये एवढे चांगले पाहिजे विनोबाजींनी एक छान वाक्य वापरलंय की विचार हाच आचारांचा बाप असतो किंवा आचाराचा बाप असतो अर्थ आपल्याला सहज लक्षात आला असेल विनोबाजींबद्दल काय सांगावं हो। पूजनीय विनोबाजी म्हणजे भगवद्गीतेचं सा सार गीता तत्वज्ञान ज्यांनी त्यांच्याकडनं ऐकलेले किंवा त्यांच्या गीता प्रवचनं ज्यांची वाचलेली आहेत विनोबाजींचे त्यांना सहज कळेल अत्यंत सोप्या भाषेत ते म्हणायचे ते म्हणायचे विचार हाच आचाराचा बाप आहे माझ्या मनात जसे विचार असतील तसंच माझं वर्तन असेल मग माझे विचार सकारात्मक असतील तर माझं वागणंही सकारात्मक असेल आणि सकारात्मक विचारांसाठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोय की जर विचार सकारात्मक व्हावेत माझं वर्तन सकारात्मक व्हावं असं मला वाटत असेल तर त्यासाठी अध्यात्माशिवाय अन्य कोणताही पर्याय असूच शकत नाही माझ्या डोळ्यासमोर हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे आणि मुद्दा म्हणून आपल्याला एक दोन सोपी उदाहरणं सांगतो अध्यात्म आणि सकारात्मकतेची सांगड घालण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा अवतार केव्हा झाला ऐन माध्यांनी झालाय सूर्य तळपतोय आणि त्यावेळेचा ज्यांनी उन्हाळा अनुभवलेला आहे विशेषतः मी आपल्याला सांगू आपल्यापैकी आता मुंबईमध्ये जे राहतोय जरी राहत असलो आपण कुठल्या ना कुठल्या व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने किंवा मुळापासून सुद्धा त्यांनी कधीतरी मराठवाडा विदर्भ या भागात अकोले वगैरे भागात जाऊन पहा नागपूर चंद्रपूर भागात जाऊन पहा मी होतो प्रवचनांच्या निमित्ताने तीन दिवस चंद्रपूरमध्ये काय उन्हाळा असतो ना तिथला ज्यांनी त्यांनी अनुभवलेला फार चांगला एकदा आपल्या माहितीसाठी सांगतो एवढ्या ऐन माध्यांनी अवतार घेऊन सुद्धा प्रभू रामचंद्र काय शांत स्वभाव त्यांचं चरित्रात दाखवलेलं आहे याचा अर्थ आम्हाला दोन संदेश ते देतात की जरी जीवनामध्ये अशा उद्वेगाच्या झळा जरी आलेल्या असल्या स्वतःच्या म्हणजे वडिलांचं पिताजींचं वियोगाचं दुःख सहन करावं लागलं चौदा वर्ष प्रत्यक्ष महाविष्णूंचा अवतार होता आणि तरी सुद्धा म्हटलं तर जगत प्रतिपालक नियंता महाविष्णू म्हटलं तर ती चौदा वर्षाचा ता वनवास टाळू शकले असते वडिलांचा मृत्यू हा टाळू शकले असते पण आहे त्याला सामोरं जायला पाहिजे आणि सकारात्मकतेने जायला पाहिजे मनाचं पावित्र्य मनाची शांतता मनातलं समाधान आपण प्रभू रामचंद्रांचा चेहरा फक्त डोळ्यासमोर आणावं आमचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज नेहमीच सांगायचे की एकदा तरी गोंधवल्याचा राम येऊन बघा रामाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जो आनंद मिळतो ना आम्ही अध्यात्मामध्ये उगाच दर्शन घ्यायला नाही जात मंदिरामध्ये मुळात मंदिर या शब्दाचाही मी नेहमी अर्थ सांगतो जिथे मंगलता आहे आहे आणि आहे अशा स्थानाला अपना है मंदिर असं म्हणतात आपण आध्यात्मिक आणि सकारात्मकतेची सांगड घालतोय अहो प्रत्येक घराचं मंदिर होऊ शकतं घरामध्ये जर मंगलता आणली म्हणजे मी शोभेवंत वस्तू नाही सांगत आहे मांगल्य आपल्या वागण्यातनं बोलण्यातनं विचारात म्हणलं आपण जर घरात निर्माण केलं दिव्यता म्हणजे के काही सोफा सेट आणले पाहिजे झुमरं आणली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे प्रत्येकाचं वागणं दिव्यतेचं जर असेल आणि प्रत्येकाचे स्वभाव अत्यंत मृदू असतील रागवणं नाही चिडणं नाही उगाच काहीतरी आरडाओरडा नाहीये तर त्या घरामध्ये रम्य वातावरण असू शकतच ना घराघराचं सुद्धा मंदिर निर्माण करता येतं हे आम्हाला अध्यात्मच पुन्हा शिकवतं त्यामुळे अध्यात्मामधनं सकारात्मकता आणण्यासाठी घराघराची मंदिरं झाली पाहिजेत हाही विचार संतांनी आम्हाला दिलाय नाहीतर मग तुकोबा म्हणाले नसते हो की न लगती साया असं सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण थाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा कुठेही जायची गरज नाही आम्ही बसू तिथलं मंदिर होऊ शकलं पाहिजे प्रभू रामचंद्रांनी आम्हाला हा संदेश दिला कृष्णांचा अवतार केव्हा झाला भगवान गोपाल कृष्ण जेव्हा अवतार घेऊन आले कारागृहात आले आई वडील दोघे बेड्या हातापायामध्ये कारागृहामध्ये आहेत म्हणजे सगळीकडनं जखडले गेलेले आहेत बंदिस्त झालेले आहेत महामारीच्या या कोरोनाच्या काळात आम्ही काय अडकलेलो नाही हो का वेगळे आम्ही अडकलेलो आम्ही बंधनांमध्ये आहोत मायेशी बंधनं आमच्याकडे आहेत प्रपंचाची बंधनं आमच्याकडे संसाराची बंधनं आहेत जगातल्या व्यवहारांची बंधनं आमच्यावर आहेत आणि हे सगळं असून सुद्धा यमुनेला महापौर आलाय वादळ आहे संकटांचा महापौर आल्यानंतर सुद्धा जर तुमची श्रद्धा हल्ली नाही सकारात्मकता जर तुमची हरपली नाही आणि ती कायम राहिली भगवान गोपालकृष्ण संदेश देतात की मी अवतार घेणार आहे म्हणजे पावित्र्य तिथेही येणार आहे हा इतका वेगळा संदेश आम्ही तरुण पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे भगवान गोपालकृष्णांचा अवतार म्हणजे केवळ एक महाविष्णूंनी घेतलेला अवतार असा नाहीये त्याच्यामध्ये फार मोठे संदेश भगवंत आम्हाला देत आहेत हाही त्यातला एक महत्वाचा भाग आम्हाला कळला पाहिजे मी तर अध्यात्म आणि सकारात्मकता हा विषय आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगतो आमच्या भक्त कुर्मदासांचं उदाहरण नावावरनं येईल ज्यांनी आख्यान कधी कीर्तनामधनं ऐकले त्यांच्या लक्षातील कुर्मदास कोण होतो हो? नावच येईल कुर्म याचा अर्थ मुळात कासव म्हणजे पाठ थोडीशी अशी उंच आहे आणि असे आखूड म्हणजे असले नसल्यासारखेच खर तर हा आमचा भक्त कुर्मदास लहान होता कोणी जवळचं नव्हतं सगळे नातेवाईक निवर्तले होते आणि हा एकटा राहत होता खुरडत खुरडत जावं लागायचं कारण हातपायच नाहीये आणि नेमकं नामदेव महाराजांचं कीर्तन हे पैठणला आलं हे पैठणचे आमचे भक्त कुर्मदास आणि मग पैठणच्या मंदिरा त्या मंदिरामध्ये त्यावेळी काही आजच्यासारखा झगमगाट का नव्हता दिव्यांचा पण त्या समयीच्या प्रकाशामध्ये आमचे संत शिरोमणी नामदेव महाराज उभे आहेत आणि कीर्तन करतायत नामदेव कीर्तन करी पुढे वा नाचे पांडुरंग हा आपल्याला जनाबाईंचा अभंग माहितीये काय वातावरण असेल यालाही मंदिरात जायचं होतं पण जाता येत नव्हतं कारण मंदिरामध्ये त्याला कुणी येऊ देत नव्हता हा चालू शकत नव्हता खुरडत खुरडत यायचा मंदिर तुडुंब भरलं होतं पूर्वी कीर्तनाला पाच सहा लोक एवढाच फक्त प्रकार नसायचा पूर्ण मंदिर तुडुंब भरलेलं होतं आज जायला म्हणजे मुंगी शिरायला जागा नाही वाव नाही अशी परिस्थिती आणि हा पायरीपाशी आला पायरीवरूनच कीर्तन ऐकतोय आणि नेमका नामदेव महाराजांनी कीर्तनात अभंग घेतला होता सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ अध्यात्म आणि सकारात्मकतेचा आपला विषय चाललाय कीर्तन संपलं लोकनमस्कार करून निघाले हा निघाला नाही त्याला कीर्तन करांना भेटायचं होतं त्याला माहित नव्हतं हे कोण आहेत नामदेव महाराज म्हणजे पहिल्यांदा ऐकलं होतं त्यांनी कीर्तन लहान वय होतं हा पायरीवरच एका कोपऱ्यात थांबला आणि त्याचं लक्ष गेलं की ते भालदार जोबदार जे होते वारकरी कीर्तन आपल्याला कल्पना आहे आणि मग भालदार चोपदार घेऊन येतात नामदेव महाराजांना हातामध्ये त्या मशाली घेऊन चाललेत उजेट दाखवण्यासाठी आणि नामदेव महाराज पायरीपाशी आले मंदिराच्या आणि हा जो कुर्मदास होता छोटासा त्याला उठताही येत नव्हतं पायच नाही हात नाही कसं करणार आणि नेमका पाठीला कोबड आलेला हा कुर्मदास त्यांच्या पायावर स्वतःला ढकलून देतो अक्षरशः मावसर स्पर्श पायाला जाणवलाय अंधारी वेळ आहे अरे कोण आहे इथे नामदेव महाराज विचारतात उचलून घेतात कोण आहे खाली आणि लक्षात येतं हातही नाहीत पाय नाहीत उपजत त्याला हस्तही पद्म नाही विचारतात बाळा तू इथे का बसला सारे आत यायचं सा। मला आतच यायचं होतं हो। कुणी येऊ नाही दिलं मला आतमध्ये पण मी इथनं तुमचं कीर्तन ऐकलं मात्र किती छान सांगितलं होतं मी मलाही सुख हवंय पण तुम्ही, तुम्ही सांगितलं की सुखालागी करिसी तळमळे तरी तो पंढरीसी जाई एक वेळ महाराज मला एकच प्रश्न विचारायचा आहे मलाही सुखाची तळमळ आहे मलाही सुखाची तळमळ लागली आहे तरी तू पंढरीसी जाई एका वेळा तुम्ही जो संदेश दिलाय मला जाता येईल पंढरपूरला आपण अध्यात्म आणि सकारात्मकता पाहतोय किती सकारात्मकता संतांमध्ये वसलेली आहे माझ्यासारखा कीर्तनकार असं तर कदाचित म्हटलं असता अरे तुला हात नाही पाय नाही तू कुठे जाणार आहेस वाटेल तो स्वप्न बघतोय तू नको असा विचार करू अरे तू इथनच शेवटी काय भगवंत चराचर सृष्टीत व्यापून राहिलाय सकारात्मकतेचा संदेश आमच्या नामदेव महाराजांनी त्या भक्त कुरमदासाला दिला तुझ्या मनात इच्छा असेल ना तर तूही जाऊ शकतोस मी जाऊ शकेन पुन्हा सांगतो म्हणले तुझा निर्धार असेल तुझी जिद्द असेल पंढरपूरलाच काय थेट भगवंताच्या पायापर्यंत पोचू शकशील आणि हा निघाला हो त्याच रात्री त्या गोदावरी म्हणजे त्याला गंगाच खरं तर आपण म्हणतो गौतमी गंगा येते गोदावरी मध्ये अंग प्रक्षाळ स्वतःच कारण स्नान करण्यासाठी आपल्यासारखे अवयवच नीट नव्हते हो। स्वतःला असंच पाण्यामध्ये ढकलून दिलं पाण्याने स्नान केलं मारुती मंदिर होतं तिथे हनुमंताच्या मंदिरात आला आणि हनुमंतरायाना मारुतीरायांना त्यांनी प्रार्थना एवढीच केली मारुतीराया मी तुला असं नाही म्हणते की तू म्हणजे बुद्ध, म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठमय मनोवेगाने तो नेऊ शकतोस मला मला कल्पना आहे तुझं सामर्थ्य मला कल्पना आहे पण मला उचलून तिथे घे अशी प्रार्थना नाही त्यांनी केली हो त्यांनी एवढंच सांगितलं माझी ताकद कुठे कमी पडणार नाही आणि माझी जिद्द हरणार नाही एवढा मला वर दे बस मी जाईन कसाही पोसेन फक्त मी जेव्हा खूप मला त्रास होईल तेव्हा जर माझी जिद्द हरपत असेल सोडून देत असेल मी जिद्द मारुती राय फक्त एकच प्रार्थना आहे माझी जिद्द जाणार नाही एवढं मला फक्त वरदान दे काय मागणं मागावं अध्यात्म आणि सकारात्मकता आपण पाहतोय ही केवढी सकारात्मकताय माझं शरीर मला साथ देत नाहीये म्हणून मी आता कसा जाऊ रडत नाही बसला हा फक्त आणि अक्षरशः घरंगळत घरंगळत तेवढ्या मारत मारत अंग ठेचकाळत होतं त्यावेळी आजच्यासारखे काही चांगले चांगले रस्ते होते आणि खूप रुंद काही होत असं नाही पायवाट अनेक ठिकाणी होती काटेरी मार्ग होते अंग ठेचकळते थे। दिवसा अनेक जण त्याला बघायचे दया यायची विचारायचे बाळकोला उचलून घेऊ का उचलून नका घेऊ म्हटलं वारी करायची म्हटले वारी करायची म्हटल्यानंतर मी ऐकले म्हणे सगळे पायी जातात मला पायाने नाही जाता येते पण मी असच जाणार आहे एक वेळ अशी येते की भगवंताला राहवत नाही व्यापाराचं वेश घेऊन चरित्र खूप मोठं आहे मी अगदी थोडक्यात दृष्टांत म्हणून सांगतोय आणि आला आमचा भगवान पांडुरंग परमात्मा गाडीवानाचा वेश घेतला त्याला गाडीमध्ये घेऊन वेशीपर्यंत जवळजवळ आणला अगदी वेशीपर्यंत नव्हतं पण समोर चंद्रभागा आता दिसेल अशी व्यवस्था केली होती त्या गावाचं नाव खरं तर लहूळ असं आहे आणि तिथलंच त्यांनी पांडुरंगाला सांगितलं पांडुरंग आता ही नदी पार करून नाही मला येणार मला आता नेमकी मर्यादा माझी जाणवते की इथून मला कोणी नाही नेते नावेमध्ये कारण त्याला लोकांनी विचारलं लो तुझ्याकडे आहेत का पैसे तुला नावेत न घेऊन जाऊ तो म्हटलं माझ्याकडे काहीच नेहमी आहे असंच आहे भगवंताला यावं लागलं आणि चरित्र भागात असं लिहिलेलं आहे भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज घेऊनच तिथे येतो का नामदेव महाराज तिथे लागतात तर गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय बलिहारी गुरु आपण दिजो गोविंद वत आहे सद्गुरू असल्याशिवाय देव कसा ओळखणार आणि नेमकं ते दर्शन झालं आज लहुळला भक्त कुर्मदासांची समाधी आहे आणि सगळे वारकरी उलटी यात्रा घेऊन उलटी वारी घेऊन लहुळला दर्शनासाठी येतात अध्यात्म आणि सकारात्मकतेसाठी काय अजून वेगळं उदाहरण आपल्याला आवश्यक आहे रडत नाही बसला मला अवयव नाहीत मी कसा जाऊ अंग ठेच काढलं तरी चालेल पण मी माझ्या उद्दिष्टांपर्यंत जाईन तो पंढरपूरला गेला आमचं जे जे उद्दिष्ट आहे ते माझ्यासाठी मी पंढरपूर समजलो आणि मी स्वतःला भक्त कुरमतासारखा निष्ठावंत वारकरी समजलो तर अध्यात्म आम्हाला शिकवतंय येणाऱ्या अडचणींचा विचार नाही करायचा प्रयत्न करणं माझ्या हातात आहे फळ देणं तो बघेल आणि म्हणून अध्यात्म आम्हाला शिकवतं की सकारात्मक दृष्टिकोन वाढवा सकारात्मकता ठेवा आणि मग हे आम्हाला निश्चितपणाने करायचंय वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थोडेसे काही महत्वाचे मुद्दे फक्त मांडले जातील असा प्रयत्न आता करतो आपल्याला कल्पना आहे की संतांना तसं पाहिलं तर लौकिक अर्थाने काय मिळालं होतं संतांना आम्ही सदैव सुडके चोर आम्हा भेतो दाके तुकोबांचा अभंग आहे किंवा हो। बरे झाले देवा बाईला कर्कशा केली बरे बरे झाले या दुष्काळी पीडा केली तुकोबांचे अभंगातले चरण आहेत एवढं सगळ्या संतांनी दुःख भोगलं एकाही संतांनी तक्रार नाही केली भगवंताकडे की देवा आम्हाला हे काय दिलंस आमच्या वाट्याला हे काय दुःख दिलंस उलट जे केलंस ते चांगलं केलंस त्यामुळे आम्ही आता प्रपंचात अडकलो नाही आणि आम्ही तुझी भक्ती करायला मोकळे झालो अशा प्रकारचा उलट भाव त्यांच्या मनामध्ये होता संतांनी मुळात त्यांच्या गरजाच कमी केल्या त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला आमच्या गरजा वाढत जातात मी एक साधं उदाहरण सांगू समजा मला आता असं गृहित धरा वीस हजार रुपये पगार आहे महिन्याला मी माझ्या वीस हजारामध्ये माझा प्रपंचा खर्च भागवतो आणि माझ्या गरजा पूर्ण करतो पुढच्या वर्षी समजा मला काही प्रमोशन मिळालं माझा पगार पंचवीस हजार झाला महिन्याला पाच हजार जास्त लागले मी लगेच माझ्या गरजा वाढवतो मागच्या वर्षी त्या वस्तू नव्हत्या तरी माझं अडलं नव्हतं पण आता मात्र मी त्या वाढवतोय आणि मग त्या वाढवल्यामुळे हो माझ्या ज्याला आपण हल्लीच्या भाषेत सांगू स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं माझं जी राहणीमान जीवनमान माझं उंचावलं असं मला वाटायला लागतं पण खर्च वाढले पुढच्या वर्षी अजून काही गरजा वाढतात ज्या आवश्यक नव्हत्या तरी मी त्या वाढवायला लागतो हळूहळू मला वन बीएचके कमी पडायला लागतो मग टू बीएच के मग हळूहळू थ्री बीएचके मिळाला तर फार बरं होईल मग हळूहळू समजा रो हाऊस किंवा बंगला जर मला मिळाला तर हळूहळू हळूहळू हे वाढत जातं इच्छा वाढणं याला वाईट नाही मी म्हणत आहे पण मला ज्या परिस्थितीमध्ये राहावं लागेल त्या परिस्थितीत राहण्याची माझी मानसिकता तयार नाही जर झाली तर मग जे निराशेचे आपण सगळे फेरे पाहतो आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस असेल त्याच क्षेत्रामध्ये असेल त्या स्थितीमध्ये स्वतःला आनंदी सुखी समाधानी मानतो मौलींना तर भिक्षाही वाढायचे नाही तो अनेक जण आळंदी मधल्या अनेक जणी हेटाळणी केली की अरे संन्याशाची पोरं मौलींनी तरी सुद्धा प्रार्थना विश्वकल्याणाची मागितली याच्यापेक्षा काय सकारात्मकतेचं उदाहरण देऊया अध्यात्माने सकारात्मकता आपण जेव्हा चर्चा करतोय ना संतांचं चरित्र कुठलाही काढून पहा मी मुद्दामून उदाहरण आपल्याला सांगू आमचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज यांचे परम शिष्य म्हणजे सद्गुरू आणि शिष्य यांच्या जोड्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये ही जोडी फार वेगळी ब्रह्म चैतन्य महाराजांनी एकाने म्हटलं होतं की ब्रह्मानंद महाराज म्हणजे समर्थांच्या कल्याणासारखं शिष्य आहे महाराज हसले होते श्री महाराज एवढंच म्हणाले की मी समर्थन आहे की नाही मला माहीत नाही हाही त्यांचा विनम्रताचाच भाव होता आपल्याला कल्पना आहे समर्थांचाच तो आजच्या काळातला अवतार मानला जातो त्याचा हे माहिती आपल्याला भाव त्यातला त्याच्या मागचा माहिती आपल्याला पण ते, ते म्हटले मी समर्थ आहे की नाही मला माहित नाही पण माझा ब्रह्मानंद ते बोवा म्हणायचे माझा बुवा मात्र कल्याण नक्की आहे या बुवांच्या अंगावर कोड होत आणि ब्रह्मानंद बुवांचं काय वैशिष्ट्य सांगायचं शास्त्रामध्ये म्हणजे साही शास्त्र ज्याला मुखोद्गत होती चारही वेद ज्यांना मुखोद्गत होते असे वेदशास्त्र संपन्न असे आमचे ब्रह्मानंद महाराज आणि त्याही पलीकडे साहित्य शास्त्रात आजच्या काळामध्ये विद्या वाचस्पती म्हणजे पीएचडी डी ज्यांची आहे असा ज्यांचा अधिकार एवढी विद्वत्ता सद्गुरूंचा तो वेगळा भाग आहे कसे त्यांची गाठभेट झाली तो काही माझ्या आजच्या व्याख्यानाचा प्रतिपाद्य विषय नाही म्हणून मी त्यात शिरत नाही पण असीम कृपा त्यांना मिळाली महाराजांची महाराजांच्या चरणावर त्यांनी स्वतःला समर्पितच करून टाकलं एका क्षणाला श्री महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला बुवा अंगावर कोड आहे आत्ता रामाची पूजा झाल्यानंतर रामानी संकेत दिलाय या समोर उभे राहा रामाला प्रार्थना करतो रामाला काय अशक्य आहे हो? जगन नियंता येतो तुमच्या अंगावर कोड आपण घालूनच टाकूया डोळ्यात पाणी आलं बुवा समोर उभे राहिले ब्रह्मानंद महाराज उभे राहिले आणि म्हटले महाराज एक प्रार्थना करू मला अधिकार आहे की नाही प्रार्थना करण्याचा माहीत नाही म्हटले पण मी एक असेल अधिकार तर प्रार्थना करतो नका हे करू आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो जर बुवांच्या जागी मी असतो ना तर मी सांगितलं महाराज नुसतं कोडच नका घालू माझं रूप पण छान करून द्या ना कारण त्यावेळी विवाह व्हायचा होता, होता देही, देही, है है। ते वय होत त्यांचं विवाहाच त्यावेळच्या महाराज हसले ते म्हटले बुवा अहो बाकीचे सगळे रुपम देही देही असं मागायला देवासमोर येतात आणि मी तुमचं सांगतोय कोड जाईल आणि तुम्ही हे म्हणताय ते म्हटले नका महाराज ते देऊ का आता कोड अंगावर आहे त्यामुळे प्रपंचाचा विचारच मनामध्ये येत नाहीये आता फक्त आणि फक्त तुमचं आणि रामाचं चिंतन मनामध्ये सुरू आहे कदाचित हे जर बदललं स्वरूप आणि मी पुन्हा प्रपंचात अडकलो तर काय वेगळ्या स्वरूपाची सकारात्मकता असेल आहे त्यात मी आनंदी आहे ठीक आहे अंगावर आहे अंगावर आहे माझ्या हरकत नाही माझी प्रार्थना आहे की नका घालो अध्यात्म किती सकारात्मकता आमची वाढवतो आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानणं हे फक्त आणि फक्त तयारी अध्यात्म आमची करून घेते हे मला युवा पिढीला आवर्जून सांगायचंय एकही संत आपण काढून पहा एवढ्या संकटांना सामोरं गेले पण प्रार्थना देवाची अशी नाही केली की देवा मला हे बदल करून देवा मला ते हवंय काहीच अपेक्षा नाही हो अपेक्षाच सगळ्या सोडून देणं अपेक्षा रहित जीवन जगणं हे फक्त आणि फक्त अध्यात्मामुळे शक्य होऊ शकतं हा त्यातला एक महत्वाचा भाग हा आम्हाला लक्षात येतो अध्यात्म आम्हाला काय शिकवतं सांगू देअर शुड बी अन अटॅचमेंट बट देअर शुड नेव्हर बी अन एंटँगलमेंट आमची मनं जुळली पाहिजेत की नाही जुळलीच पाहिजेत घरच्यांशी माझ्या सगळ्या संबंधित लोकांशी मी प्रेम केलंच पाहिजे त्यांच्यावर पण मन जुळणं वेगळं आणि मन गुंतणं वेगळं गुंतलं एकदा मन मग अडचण होते मग त्यात बाहेर नाही पडतायत म्हणून तर तुकाराम महाराज म्हणालेत नको नको मना गुंतू माया ज्याळी काळ हा जवळी काळ आला जवळी ग्रासावया हे मन गुंतलं की आमची अडचण होते आणि अध्यात्म आम्हाला सांगतं प्रेम सगळ्यांवर करा प्रेम सगळ्यांवर करा पण अडकू मात्र कोणातच नका ज्या क्षणाला हे शरीर सोडायची येईल त्यावेळी वाटलं पाहिजे आत्म्याला मी फक्त भगवंताचा ही तयारी आमची जी करून घेते ते अध्यात्म आमची ती तयारी करून घेतं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे मी नेहमी एपी जे अब्दुल कलामांचं उदाहरण सांगतो ते युवकांना सांगायचे की अरे पायात फाटकी चप्पल आहे म्हणून रडत बसू नका थोडा वेळ रस्त्याच्या कडेला थांबा कदाचित तुम्हाला एखादी व्यक्ती चालताना अशी दिसेल की अरे तुझ्या पायात फाटकी तरी चप्पल आहे तो बिचारा आणवाणी चाललाय कुणाचे चटके त्याला सहन होत नाही मग तुला बरं वाटेल की अरे मला फाटकी तरी चप्पल आहे अजून थोडा वेळ थांबा म्हटलंय कदाचित एक व्यक्ती तुम्हाला अशीच जाताना दिसेल कि ही नहीं की कुबड्यांचा आधार घेऊन चालते तिला बिचारीला पायही नाही की ज्याच्यात फाटकी चप्पल घालता येईल मग तू देवाचे आभार मानशील की देवा निदान मला फाटकी कवींना चप्पल घालण्यासाठी पाय तरी दिलेत आहे त्याच समाधान मानायला शिकणं ही फार अवघड गोष्ट होत झाली हे सुद्धा एपीजे अब्दुल कलामांसारख्या मिसाईल मॅन म्हटल्या जाणाऱ्या आधुनिक काळातल्या वैज्ञानिकांनी आम्हाला दिलेला हा संदेश आहे हाही आध्यात्मिक संदेश आहे अध्यात्मामध्ये आहे त्यात आनंद मानता आला पाहिजे नाही त्याचं दुःख उघडत बसणं कोळसा किती उघडला तरी काळा असतो माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये त्याच्यापेक्षा आम्ही उलटी मोजणी सुरू केली पाहिजे अरे माझ्याकडे काय आहे मग आपल्याला आनंद वाटायला लागतो की चला हरकत नाही मला निदान एवढं तरी काहीतरी मिळतंय ना तर कुठेच समाधान मिळत नाही मी अत्यंत सोपं करून काही भाग सांगतो मुद्दा म्हणून एक उदाहरण देतो अगदी पाच सात मिनिटं माझ्याकडे खरे तर शेवटची उरलेत एक दृष्टांत मुद्दा सांगतो आपल्याला की अध्यात्म नेमकं आमच्याकडे काय तयारी करून घेत आमच्या प्रपंचामध्ये आमच्या परमार्थाच्या पेक्षा खूप वेगळं दृश्य असतं प्रपंचात कितीही मिळालं तरी आनंद वाटतच नाही समाधान नाही होत तात्पुरतं समाधान मिळतं त्या क्षणापुरतं समाधान हरपत मी एक उदाहरण नेहमी दृष्टांत नेहमी देत असतो एका व्यक्तीला घराचं काम सुरू करत असताना पाया खोदण्यासाठी त्यांनी जमिनीमध्ये खोदकाम सुरू केलं आणि आपल्याला कल्पना आहे की जेव्हा उंच घर बांधायचं असेल तेव्हा पाया खूप खोल घाणावा लागतो आपल्याला आध्यात्मिक संकेतही केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे एक हंडा सापडलाय हंडा बाजूला केला पुन्हा त्यांनी खणायला सुरुवात केली पुन्हा खंड असा आवाज आला आता मात्र त्या खोदकाम करणाऱ्यांच्या लक्षात आलं आता बारीक जागेत नाहीये हे काहीतरी मोठं आहे तो म्हटला अगदी आता जपून करा हे खूपच खोल आहे आता माती स्वतः उठला खुर्चीवर वाकरून वाकरून हाताने बाजूला केली उदळ मारू नका फावडा वापरू नका म्हटलं आणि ती बाजूला माती केल्यावर लक्षात आलं सोन्याचा पुतळा आहे काढला बाहेर तो धुतला वजन केलं दहा किलो सोन्याचा पुतळा मिळाला आजच्या काळातला सोन्याचा भाव आजचा मला काही माहीत नाही मला संबंधही नाही त्या क्षेत्राशी खरं तर पण दहा किलो सोनं मिळाल्यानंतर खरं सांगू आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात असून मलाही आनंद व्हायला पाहिजे ना कारण मी अजून प्रपंचात आहेच ना हा नाचाला पाहिजे होता आनंदाने सगळ्या गावात बातमी कळली आणि गावकरी खूप चांगले होते याचा अभिनंदन करूया म्हणून सगळे आले आणि अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे आले हा दुर्मुखलेले चेहऱ्याने बसला होता सगळ्यांना आश्चर्य वाटलं याला वाटलं आनंदाने नाचत असेल गावकऱ्यांना वाटलं हा बसला होता दुर्मुखलेल्या चेहऱ्याने त्याला प्रश्न विचारला बाळा अरे तुला एवढा सोन्याचा पुतळा मिळाला दहा किलो सोनं मिळालं तुला आनंद नाही झाला समाधान नाही मिळालं तो म्हटला डोमलाचं समाधान डोमलाचा आनंद त्या पुतळ्याकडे बघा म्हटले खाली काय लिहिलंय सगळ्यांनी आश्चर्याने उत्सुकतेने त्या पुतळ्याकडे पाहिलं खाली एक वाक्य लिहिलं होतं या अशा प्रकारचा हा दहावा पुतळा आहे सगळ्यांनी वाचले आणि म्हटलं हो वाचलं ना म्हटलं त्यात काय मोठं अरे मूर्खात म्हणले हा दहावा पुतळा आहे पहिले नऊ पुतळे कुठेत म्हणले असे आपल्याला मुद्दा लक्षात आला असेल अध्यात्म का सकारात्मकतेसाठी आवश्यक आहे अरे अध्यात्मामध्ये जे मिळाले त्याच्या ठेविले ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आणि वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे अरे एक दहा किलोचा सोन्याचा पुतळा मिळाला त्याचा आनंद मानला पाहिजे त्याच्याऐवजी असे नऊ पुतळे मला का नाही मिळाले याच जर मी दुःख बाळगत राहिलो तर या जीवनात या आयुष्यात मी कधीही आनंदी समाधानी होऊच शकत नाही आणि म्हणून ते समाधान जर प्राप्त करायचं असेल तर सज्जनो फक्त आणि फक्त अध्यात्म आम्हाला याची मदत करू शकतं अध्यात्माशिवाय काहीच आम्हाला त्याच मिळू शकणार नाही शक्य काहीच होणार नाही हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे अगदी शेवटची दोन मिनिटं मी फक्त आपली घेतो माझं घड्याळ्याकडे लक्ष आहे माझी वेळ खरी संपले मला मुद्दामून एक उदाहरण द्यायचंय जॉन मिल्टन नावाच्या एका कवीचं महाकवीच होते जॉन मिल्टन आणि ऑन हिज ब्लाइंडनेस नावाची त्यांची कविता आहे ती कविता तशी छोटी आकाराने पण त्यातलं दिलेला संदेश माझ्या आजच्या विषयासाठी खूप समर्पक असा संदेश आहे आता मला सांगा जॉन मिल्टन हे काही आध्यात्मिक कवी होते का पण जॉन मिल्टन हे अत्यंत महाकवी म्हणून त्यांचं नाव झालं दुर्दैवाने त्यांची दृष्टी गेली आणि दृष्टी गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये द्वंद्व सुरू झालं विचारांचं आपल्याला कल्पना एक मन सकारात्मक विचार करत दुसरं मन नकारात्मक विचार करत असत या सकारात्मक मनाने ठीक आहे आले अंधत्व आलंय ठीक आहे दृष्टीहीन झालोय ठीक आहे पण आपल्या माहितीसाठी सांगतो खरं तर मला हा दृष्टीहीन शब्द आवडत नाही बरं का याचं कारण असं अंधत्व येणं म्हणजे दृष्टीहीन होणं नाही दृष्टी फार वेगळा विषय मी म्हणून सांगतो आपल्याला खूप कमी वेळ आहे युपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्यांनी चांगली रँक मिळवली होती अशा एका विद्यार्थ्याला तो पाथरवटाचा मुलगा होता पाथरवटाचा सुपुत्र होता पाथरवट म्हणजे रस्त्याच्या कडेला दगड फोडण्याचं काम करणाऱ्यांचा आणि तो दगड फोडता फोडता त्या दगडाचा एक कपचा एक तुकडा ओढून त्याच्या डोळ्यात घुसला होता वडिलांना मधल्या काळात तो मदत करायचा सुट्टीच्या काळामध्ये मे महिन्याची सुट्टी आली की वडिलांच्या आईच्या मदतीला तो जायचा पूर्वी दगड रस्त्याच्या कडेला फोडले जायचे आणि मग रस्ता व्हायचा हॉटमिक्स पद्धत आजच्या काळासारखी त्यावेळी नव्हती आणि हे फोडता फोडता डोळ्यात तो कपचा उडाला दृष्टी त्याची म्हणजे तो डोळा त्याचा कायमचा गमवायला लागला म्हणून मी दृष्टी आणि याच्यातला फरक सांगतोय तो डोळा गेला त्याचा एका डोळ्याने त्याने अभ्यास चालू ठेवला प्रचंड मेहनत घेतली आणि तो अगदी साध्या पाथरवटाचा मुलगा अंगावर काय कपडे फार असतील त्याच्यात चांगल्यापैकी जी परिस्थिती होती त्यानुसार तो वागला आणि त्याला कधीही त्याचं वाईट वैषम्य कधी, वाई, कधी नाही वाटलं हा साठी गेला कारण रँक चांगली मिळाली रिटर्न मध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये आणि हा गेला पुढे त्या पॅनेलिस्टने आधी त्याचे कपडे पोहून पहिलं मी नेहमी सांगतो आपल्याला आमच्या युवा पिढीला एक वाक्य पाठ झालं असेल कोटेशन ते पाठ झालं असेल उदाहरण पाठ झालं असेल डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर पण आपण नेमकं का कारे बोलदासी वरलिया रंगा म्हणून सुद्धा वरचाच रंग फक्त बघत असतो त्यांनी पहिलं पाहिलं एकमेकांकडे पाहिलं हा आलाय इंटरव्ह्यूला हा लेखी परीक्षेत पुढे आलाय आणि सगळं त्यांनी पाहिलं इंटरव्ह्यूत प्रश्न सुरू केले आणि प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत छान समर्पक उत्तर अत्यंत आत्मविश्वासाने त्याने दिलं सगळे खुश झाले आणि लक्षात आलं की याला तर निवडावंच लागेल शेवटी एक प्रश्न एका पॅनलिस्टने विचारला की बाळा एक प्रश्न स्पष्ट विचारू रागवणार नाही वैयक्तिक प्रश्न तो म्हटला विचारा ना म्हणे सर काही विचारा नाही म्हणे आता आतापर्यंतच्या तुझ्या एकूण सगळ्या उत्तरांवर असं वाटतंय की कदाचित तुझी निवड होईल म्हणजे तू थोड्याच दिवसात जिल्हाधिकारी दि म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डीएम म्हणून तू एखाद्या खुर्चीवर बसशील तुझ्याकडे जिल्ह्याचा कारभार येईल पण काय रे आर लॉस्ट युअर मन आहे हाऊ कॅन यू हॅन्डल द जॉब तू एक डोळा गमावलायस काम कसं करू शकशील काय उत्तर दिलं हीच सकारात्मकता आम्हाला अध्यात्म देतं याने उत्तर दिलं सर इफ यू डोंट माइंड मे आय स्पीक व्हेरी फ्रँकली आपल्याला जर परवानगी असेल तर मी थोडं स्पष्ट बोलू का ते म्हणजे बोल ना बाळ त्याने आय एक्सेप्ट दॅट आय हॅव लॉस्ट माय आय बट आय हॅव लॉस्ट माय विजन सर मी डोळा गमावलाय मान्य आहे पण मी माझी दृष्टी नाही गमावले सर मला अजूनही पुढचं सगळं पाहता येते मला पुढचं सगळा कारभार मी चांगला करता येतोय आणि त्याची निवड झाली हे मी माझ्या युवा पिढीला मुद्दा म्हणून सांगतोय हा जो दृष्टिकोन आहे ना सकारात्मक हा आम्हाला अध्यात्म आमच्याकडनं करून घेत आहे खूप बोलण्यासारखा आहे खूप विषय अजून त्याच्यात खोलत जाण्यासारखं आहे मी आजच्या या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये ही एक दीड दोन वर्षाचा काळ जो आपला गेलेला आहे अनेकांच्या मनामध्ये नैराश्याचं सावटही आलेलं असेल दुर्दैवाने अनेकांना आर्थिक फटकेही सहन करायला लागले असतील पण तरीही सांगतोय आज जर ओहटी जाणवत असेल उद्या भरती येणारच आहे आज सूर्यास्त झाला असेल उद्या सूर्योदय होणारच आहे आज जर अवकृपा मला वाटत असेल उद्या कृपा होणारच आहे हा जो दृष्टिकोन आहे ना हा अध्यात्म आमच्याकडनं करून घेतोय आहे त्या परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाचा समतोल नाही ढासळू देणार मी माझ्या मनाला स्थिर ठेवीन मी माझे प्रयत्न नाही सोडणार मी माझे प्रयत्न चालू ठेवीन मग असाध्य असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे किंवा के केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे फक्त जाता जाता अध्यात्म आणि सकारात्मकता याचा उल्लेख फक्त एकच करतो तोही समर्थांच्याच भाषेत सांगतो सामर्थ्य आहे चळवळीचे जोझे करील तयांचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आता आपल्या लक्षात येईल की भगवंताचं अधिष्ठान ठेवून जर आम्ही प्रयत्न केले अपयश यो यश यो त्याची इच्छा रामाची इच्छा जर दृष्टांत दिला ती आमची एकदा भावनिकता तयार झाली मानसिकता तयार झाली की मग आम्ही प्रयत्नामध्ये कमी नाही पडत काय द्यायचं तो तो बघेल फळ काय द्यायचं तो बघेल प्रयत्न मी कमी नाही पडता कामा मग आमची ही सकारात्मकता वाढत जाते आधीच आम्ही दडपण घेऊन नाही प्रयत्न करत राहत प्रयत्नात कुठे कमी नाही पडायचं यश मिळणं न मिळणं हा आमच्या नंतरचा भाग आहे प्रारब्धाचा भाग त्याला म्हणा अजून कशाचा भाग त्याला म्हणा पण प्रयत्नात कुठे कमी पडायचं नाही हा संदेश आम्हाला अध्यात्म देत निराश कधी व्हायचं नाही हा संदेश आम्हाला अध्यात्म देत निराशेला नकारात्मकतेला आमच्या मनात कधीही स्थान मिळता कामा नये आणि मगाशी जसं सांगितलं की जोपर्यंत माझं आयुष्य जोपर्यंत माझे श्वास सुरू आहेत तोपर्यंत मी प्रयत्नात कुठे कमी पडणार नाही फळ द्यायचं न द्यायचं तो बघेल एवढा आमचा मनाचा भाग सगळा आम्ही सकारात्मकतेने भरला आणि ही तयारी पुन्हा पुन्हा सांगतो फक्त आणि फक्त अध्यात्म आमची करून घेतं यासाठी सोपा उपाय मी माझ्या युवा पिढीला जरूर सांगेन सगळ्या आमच्या संतांची चरित्र काढून एकदा पहा कुठल्याही संतांच्या चरित्रामध्ये आजच्या काळात ज्याला सुख म्हणतात ते सुख नव्हतं पण समाधान मात्र होतं प्रत भरलेलं होतं मग रहस्य नेमकं काय आम्हाला नको का जाणून घ्यायला आम्ही जर सगळे विज्ञानाचे विद्यार्थी असू तर आम्हाला यातला संकेत नको का ओळखता याला काही घरात नव्हतं तरीही माणसं आनंदी होती आपण लगेच म्हणतो नाही ते भगवंताचं स्वरूप म्हणून ते आले होते मनुष्यदेह धारण करून मग त्यांना समाधान मिळालं सुखरूपी वस्तू नसताना सुद्धा आजच्या काळात ज्याला आपण सुख म्हणतो त्या घर चांगलं नाहीये एसी नाहीयेत दिवे नाहीयेत अन्न खायला मिळेल याची शाश्वती नाहीये तरी ते समाधानी होते आणि याचं केवळ आणि केवळ सकारात्मकतेचं कारण आणि त्याचा पाया होता तो अध्यात्माचा होता हाच पाया माझ्या या जीवनामध्ये अध्यात्माचा जर मी भक्कम केला तर माझंही मन अत्यंत सकारात्मक विचार करू लागेल एवढं जरी मला या निमित्ताने कळलं तरी मला खात्री आहे की ब्राह्मण सेवा संघ गोरेगाव या यज्ञ इव्हेंट्सच्या माध्यमातून जो प्रयत्न करतायत युवा पिढीपर्यंत काही विचार पोहोचवण्याचा तो खऱ्या अर्थाने सफल होईल मी पुन्हा पुन्हा ब्राह्मण सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना खरंच मनापासून वंदन करतो खूप चांगला विषय मांडायचं मला एक भाग्य मिळालं आणि आपल्या सकट म्हणजे जे समाजातले अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात अशा ज्ञानी व्यासंगी मंडळींपासून त्या अगदी युवा पिढीपर्यंत सर्वांच्या बरोबर मला संवाद साधता आला म्हणून मनापासून कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो बंडू काका तुमच्यामुळे या सगळ्यांचा परिचय माझा आज होऊ शकला त्यामुळे तुमच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार करतो पुन्हा एकदा सरिताताई आपल्याला नमस्कार करतो आपण खूप छान संयोजन त्याचं केलंय आणि अत्यंत छान सूत्रसंचालन करून प्रारंभ माझा सोपा करून दिलात तुम्ही म्हणून तुम्हालाही कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो पुन्हा एकदा सर्वांना वंदन करून इथेच वाणीला देतोय धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही सांगत होता की आसक्ती ठेवू नये आसक्ती ठेवणं फार वाईट आहे पण तुमच्या बोलण्याची आसक्ती मात्र तुम्ही आमच्या सर्व रसिकांना लावू आहे एवढ्या एवढी माझी खात्री आहे नक्कीच फक्त तुम्ही आता जे शेवट म्हणालात की सुख आणि समाधान याच्यावरती एक दाखला छोटासा मी सगळ्यांसमोर मांडू इच्छिते की प्रत्येकाच्या उत्तर कधीच मिळत नाही आणि डॉक्टर संजय उपाध्यानी हे सांगितलं आहे की मग प्रश्न उलटा करून बघावा आणि म्हणावं मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात तर खरंच खूप छान तुम्ही सकारात्मकता आमच्या सगळ्यांमध्ये भरलेली आहात आणि त्या सकारात्मक आणि मी आमच्या रसिकांना सांगू इच्छिते की आता या पुढचा जो उपक्रम असणार आहे म्हणजे तिसरं पुष्प असणार आहे ते दिनांक चोवीस ऑक्टोबरला होईल आणि त्यावेळेस वक्ते आपल्याला लाभले आहेत ते डॉक्टर वंदना बोकील आहेत आणि त्या आपल्या समोर सीतेची गोष्ट मांडणार आहेत म्हणजे किती छान आहे बघा पहिल्या पुष्पामध्ये आपण रामाची गोष्ट बघितली आज आपण अध्यात्म आणि सकारात्मकता याची सांगड घातली आणि तर पुढच्या पुष्पामध्ये आपण सीतेची गोष्ट ऐकणार आहोत म्हणजे नक्कीच नव्या पिढीला खरंच काहीतरी बोध घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे तर पुन्हा एकदा ब्राह्मण सेवा संघ आणि यज्ञ इव्हेंट यांचे पण मनपूर्वक धन्यवाद सर्व आयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते खूप खूप धन्यवाद सर तुमचे धन्यवाद धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना